मी निघते, तुम्ही सगळ्यांनी वेळेत व्हेन्यूवर पोहोचा. शुड आय वेअर? मालविका, मालविका, टेल मी, व्हॉट शुड आय वेअर? पास झाला हो, पास झाला. आता मला स्वीटूला सोबत घेऊन माझी सून म्हणून मिरवायचंय. तू काय ठरवलंयस, काय करणारेस मला सांग. अरे तुम्ही हसताय काय दोघे? हो आई, बरोबर आहे, बास झालं. आता मला स्वीटूला अजून त्रास झालेला बघायचा नाहीये. मला कायम तिच्या चेहऱ्यावर स्माईल बघायची. तो या घरची सून होण्याचा हक्क फक्त तिलाच आहे हे तिलाच कळणार आहे. कळणार आहे म्हणजे? मम्मी जी, मुंबईने डिसाइड कर लिया है ना, अब सब बल्ले बल्ले हो. सांगू आई, मी आज स्वीटूला प्रपोज करणार आहे. खरंच? शाबास. काय गमगमाट सुटला. इडली चटणीचा नाही घेऊ एक बाबा. आई दे ना पटकन, जाम भूक लागली आहे. देते. आई ऐक ना, मला ना 8 इडल्या वाडा, 8 इडल्या. चांगल्या 10 खा, भरपूर बनवल्यात. आज चंगळ आहे तुझ्या. आजचा दिवसच भारी आहे ना दादा, एकदम सगळं श्रीमंत झाल्यासारखं वाटत. 10 इडल्या घे घे, पटकन खाऊन घे, आवडल्यात ना. कशी झाली हो इडली? मस्त. ते काल रेशनचे तांदूळ मिळाले ना, म्हटलाच पोरांसाठी काहीतरी करूया. आणि स्वीटूलाही खूप आवडते. खूप म्हणजे आज मला निघायचंय, पण मी नाश्ता केल्याशिवाय निघणार नाहीये. काय वास सुटला हो की नाही चिन्या? बस आणते लगेच. बाळा घे. थँक्यू. आजपासून जरा मोजून मापून खात जा, लग्न ठरतंय ना. जरा बारीक होणं गरजेचं आहे. आहो वहिनी, इडलीने काय होत आहे? असू दे ना. होत ग सुमन, तिच्या अंगी लागतं पटकन सगळं खाल्लेलं. काय काय? स्वीटू माझा ऐकत जा ना जरा. त्या लग्नात तुला 4 लोक बघतील, म्हणतील मुलगी किती जाड आहे. जरा कमी खात जा ना बाळा. स्वीटू, तू ना आजपासून स्टेशन पर्यंत चालत जा. चालण्याने ना वजन कमी होत. अगं आपल्या समोरच्या वहिनी नाही का त्या मैदानात चालायला जातात. स्वीटू माझं ऐक, तू पण त्यांच्या बरोबर चालायला जा. हा म्हणजे महिन्याभरात थोडं तरी वजन कमी होईल. हा काका. हो काय करते भाऊजी? मी नाही. हा चिन्या, कमाल आहे तुमची. हो मी तिला कमी खायला सांगते आणि तुम्ही तुमच्या ताटातलं तिला वाढताय. अशाने कशी बारीक होणार ती? प्रेमाने दिले हो बहिणी, असू दे ना. मन बघ ना तिच्याकडे. प्रेम प्रेम करून नुकसान होते तिचं हे दिसत नाहीये का तुम्हाला? बहिणी हो, इडली पचायला हलकी असते आणि आजचा दिवस खाऊ द्या. उद्यापासून ना मी तिला एक चपाती कमी देते आणि रात्रीचा भात बंद. हा बंद म्हणजे बंद. आजचा दिवस खाऊ द्या वहिनी तिला. अरे देवा, लग्न ठरले म्हणजे आता केळवणाला जावं लागणार. केळवणाला गेल्यावर गोडदोड खावं लागणार म्हणजे परत वजन वाढणार. अरे देवा. ए नाही नाही स्वीटू, ऐक ना, तू जरा बेतानेच खात जा लग्न होईपर्यंत. नलू काय सारखं लग्न लग्न, कशाला हवाय सकाळी सकाळी लग्नाचा विषय? स्वीटूचं लग्न ठरलंय का? ती हो म्हणालीये का? हे बघ नलू, मी तुला स्पष्ट सांगतो, या आधी सांगितलंय, जोपर्यंत स्वीटूचा होकार येत नाही तोपर्यंत पुढे काहीही होणार नाही. कळलं? कमी खा कमी खा, लग्न लग्न सकाळ सकाळी. हो म्हणणार ती, म्हणशील ना स्वीटू. माझं झालंय, मला निघायला हवं.
आहे का? मावशी ओम ओम काय हे तुझ्यासाठी? थँक्यू. खूप सुंदर दिसतीस. ओके माझा डावा काय उजा उजा स्टार्ट. स्वीटू, आय कांट बिलीव्ह 4 महिन्यापूर्वी आपण भेटलोच नव्हतो. 4 महिने कसे गेले कळलंच नाही का? आणि 4 महिन्यातच माझं आयुष्य तुझ्या दिलखुलासपणामुळे, तुझ्या प्रेमळ बोलण्याने, तुझ्या मला हक्काने ओरडण्याने, माझ्यावर हुसण्याने, तुझ्या अलगद स्पर्शाने भरून टाकलं. छोटू तुला माहिती आहे, तू माझ्या आयुष्यात जेव्हा आलीस त्याच्याही आधी मी आयुष्य जगत होतो, पण तू आल्यानंतर मी खरंच जगायला लागलो. ज्या क्षणाला मी तुला पहिल्यांदा भेटलो तेव्हापासून आजपर्यंत मला तू कधीच परकी वाटली नाहीस.
छोटू आपलं जे हे मैत्रीचं नातं आहे ना, त्याचं मला अपुरं पडायला लागलं. मला त्या पुलीकडे जाऊन काहीतरी हवंय. हे बघ, तू माझ्या समोर अशी उभी आहेस ना आता, तरी तुझ्याबद्दल वाटणारी ओढ कमी होत नाहीये. तुझ्या चेहऱ्यावर पाठी बघून मला अस्वस्थ होत. तुझ्या चेहऱ्यावर हसू बघून अख्खं जग ओवाळून टाकावं असं वाटत. स्वीटू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. बोल स्वीटू, माझ्या प्रेमाचा स्वीकार करशील? माझ्या आयुष्यात कायमची पुरणपोळी बनून येशील? माझ्यासाठी मला तू दिसतोयस, पण मी पोहोचू नाही शकत तुझ्यापर्यंत. आपल्यातलं अंतर खूप जास्त आहे हो, ते आपण नाही पार करू शकत. आय एम सॉरी. तुझी आणि मोहितची पत्रिका जुळली, पण तुला नाही ना पसंत, हा मग तू बिंदास नकार दे. हा अजिबात टेन्शन घेऊ नको. काकीला कसं सांगायचं आपण बघूया. काकी तुझ्या मागे लागेल, तुला होकार दे बोलेल, प्रेशर टाकेल, पण तू ऐकू नको. हा तुला माहिती आहे ना तो मोहित कसा आहे. बस तर मग काकीला पण एक ना एक दिवस हे पटेल. हा तू नको होकार देऊ. स्वीटू, स्वीटू, अरे स्वीटू आली, स्वीटू, ओ नाही स्वीटू आली. स्वीटू, सगळं ठीक आहे ना? बाळा मी तुला पाणी आणते. हा नको, मी हातपाय धुवून घेतो. स्वीटू ऐक ना, तुझी आणि मोहित रावांची पत्रिका जुळली आहे. आता फक्त आपल्याकडून होकार बाकी, आपल्याकडून म्हणजे बाळा तुझ्याकडून बाकी सगळे. आणि मुख्य म्हणजे मोहितराव खूप खुश आहेत. तू एकदा होकार दिलास ना म्हणजे पुढच्या तयारीला लागायला बरं. सगळे थांबले आहेत, वाट बघताय. हा चल ये. हा ये स्वीटू, ये ये. सगळे तुझीच वाट बघत होते. खर तर आपल्या लग्नाच्या बाबतीत याआधी बरेच अडथळे आले. माझ्या आईने आपल्या लग्नाला आधी नकार दिला, मग आपल्या कुटुंबामध्ये थोडे गैरसमज निर्माण झाले. आपल्याही मनात एकमेकांबद्दल थोडा राग होता, पण आता सगळं छान होत. मला असं मनापासून वाटतंय की आपण जुने मिसअंडरस्टँडिंग विसरून जाऊया.
मला मनापासून तुझ्याशी लग्न करायचं, एक नवीन सुरुवात करायची. तुझ्याही मनात हेच असेल ना? स्वीटू, ए स्वीटू, तुझ्या मनात काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुझा निर्णय झाला असेल ना? हे बघ स्वीटू, तू कुणाचं टेन्शन घेऊ नकोस, तुझ्यावर कुणाचंही प्रेशर नाही हे लक्षात ठेव. स्वीटू बोल ना. बाळा, मोहित रावांबद्दल तुझ काय मत आहे? तुझा या लग्नाला होकार आहे? स्वीटू बोल ना. अजून ठरलं नाही का तिचं लग्न? बघ ना, ठरलं बरं का महिनी? माझ्या स्वीटूचं लग्न ठरलं. तुम्ही नेहमी मला ऐकवायचात ना, हा 17वा आहे ना, हा 18वा आहे ना, आता नाही हो ऐकवता येणार. नशीब काढलं माझ्या पोरीनं. मुंबईचा मुलगा आहे. हॅलो, बाहेर काय करतेस? आते जर. अहो पण का, या नेहमी आपल्याला ऐकवायचं तेव्हा आपण ऐकून घ्यायचो ना. आता बोलू दे ना मला. त्यांना सांगण्याची काही गरज नाही, तू आते. अहो पण आते. सर, त्यांच्याशी काही बोलायची गरज होती का? काय दादा, चहा थंड झाला असेल, गरम करून आणते. तुम्हाला आवडलं नाहीये का मी मोहितला होकार दिलाय ते? मला काय वाटलं ना, ते महत्वाचं नाहीये. तर तुझा निर्णय तुझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य हे जास्त महत्वाचं आहे ना. तू बाळा, तुझं लग्न झाल्यानंतर तुझं स्वतःच आयुष्य असणार आहे, आणि ते नीट जगण्यासाठी कोणता निर्णय योग्य आणि कोणता अयोग्य हे तुझं तूच ठरवायचं आहेस बाळा. मी ठरवलंय दादा, पण मी आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तू कोणताही निर्णय घेतलास ना, तरी आई वडील म्हणून आम्ही तुझ्या पाठीशी सदैव आहोत. तुझा निर्णय योग्य असेल आनंदच आहे, आणि अयोग्य निर्णय घेतलास तरी काळजी करत आम्ही आहोतच की. आयुष्यात कुठलाही निर्णय घेतला तो चुकीचा जरी असला ना, तरी आम्ही कायम तुझ्या पाठीशी आहोत. आणि एक लक्षात ठेवस, काहीही झालं ना तरी हा बाप तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असणार आहे. माझी मुलगी सुग्रणच आहे. मग मोदक, पुरणपोळी असे काही पदार्थ ती माझ्यापेक्षाही जास्त खमंग बनवते. अगदी. अगं, कितीतरी पदार्थ मी तिच्याकडनं शिकली आहे. आता घरातल्या सगळ्यांना तिच्या हातचं खाण्याची आणि तिच्या घरात असण्याची इतकी सवय झाली आहे
थोडी जरी नजरेआड झाली ना की स्वीटू 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 अशा हाकस सुरू होतात. ओमला तर चैनच पडत नाही तिच्याशिवाय, म्हणजे मलाही चैन पडत नाही ग. ते माझी औषध, माझं पथ्य पाणी, कुणाला काय आवडतं काय नाही आवडत सगळ्याकडे बारीक लक्ष असतं का तिचं कारभारणी सारखं. आता तिच्याशिवाय आमचं घर कल्पनाही करवत नाही. सगळ्यांना लळा लावेल अशीच आहे माझी स्वीट. आता फक्त ना तिने तिच्या सासरच्यांना आपलंसं केलं ना की बस, ही एवढीच इच्छा आहे माझी. तू वेडी आहेस का? तू कशाला काळजी करतेस? आपण दोघी आहोत तिच्या भल्याचा विचार करायला. कळलं? खर तर मला तुझा हेवाच वाटतो. स्वीटू तुझी मुलगी काय माझी का नाही? अगं काही काय बोलतेस तू शक्त. स्वीटू काय तुझी मुलगी नाहीये का? आणि आईपेक्षा मावशी कमी थोडीच आहे. बरोबर. हा विचार आला ना तुझ्या मनामध्ये, तोच विचार माझ्या मनात आला, त्यासाठीच आलीय मी. आता स्वीटू मला हक्काची मुलगी म्हणून हवी आहे. काय काय बघतीयस? अग स्वीटू मला सून म्हणून हवी आहे. माझ्या ओमसाठी स्वीटूचा हात मागायला मी तुझ्याकडे आली. मला माफ कर शक, मी माझी मुलगी तुला नाही देऊ शकत. मुलं म्हणजे वस्तू आहेत का, द्यायला घ्यायला. आणि मुलांना देणारे घेणारे आपण कोण आहोत? नलू, मुलांना स्वतःच्या इच्छा असतात, स्वप्न असतात, मत असतात. आपल्या मुलांनी एकमेकांबद्दल काहीतरी विचार केलेला आहे, तो मला जाणवला म्हणून मी तुझ्याशी बोलायला आली आहे. आम्ही आमच्या स्वीटूच्या भल्याचा विचार केला. हो का? तिच्या आयुष्याचं सगळं तू ठरवून बसलीस. आपण पालक म्हणून हीच चूक करतो ग. म्हणजे आपल्याला जे योग्य वाटतात ते निर्णय मुलांवर लादायचे आणि मोकळवायचं. आपण ज्या संस्कारात वाढलो त्याच संस्कारामध्ये मुलांना बांधून टाकायचं. म्हणजे ते संस्कार वाईट आहेत असं नाही, पण आपल्या पालकांनी जी चूक आपल्या बाबतीत केली ना, ती पालक म्हणून आपण आपल्या मुलांच्या बाबतीत करता कामा नये. कळतय का तुला मी माझ्याबद्दलच बोलतेय? सगळं माहिती आहे तुला. असं कुणी कुणाचं आयुष्य ठरवू शकत नाही आणि ठरवू नये. तुला तर सगळंच माहिती आहे नलू, रमेश बद्दल आवडायचो ना आम्ही एकमेकांना. आणि घरी येऊन रितसर बोलून पण गेला होता तो. मला काय हवं होतं, मोठं घर, भरमसाठ पैसा? नाही ग, मला समजून घेणारा माझा जोडीदार, पावला पावलावर माझ्या पाठीशी उभं राहणारा माझा सहचर, तो मला त्यात दिसला म्हणून मी त्याची निवड केली. आई बाबांनी काय केलं? सधन कुटुंबात मुलगी जायला पाहिजे म्हणून माझं खानविलकरांशी लग्न लावून दिलं आणि रमेशला नाकारलं. लग्न थाटामाटात झालं, मुलं झाली, पैसा अडका आला, सुख सोयी सगळं झालं, पण संसार आनंदाच नाही झालं. यांना मी कळलेच नाही, माझ्या काय अपेक्षा आहेत त्यांना कळल्या नाही, किंवा मला काही समजलं नाही असेल, पण संसार सुखाचा झाला नाही. चाळीस खोल्यांचा बंगला आहे माझा, बघितलायस तू? तुझ्या घराहून मोठी खोली आहे माझी. त्या खोलीत त्या मऊ बिछाण्यामध्ये रात्र जागी असते मी.
काहीतरी सदत असत, खुपत असत, हुरहुरू वाटत असते, झोप नाही लागत मला. पण तुझ्या त्या घरामध्ये जमिनीवर साधी चटई घातली तरी तुला छान झोप लागते. का? कारण तिथे नात्यांची ऊब आहे. तुला समजून घेणारा जोडीदार आहे हे फार महत्वाचं असतं नलू, फार महत्वाचं. माझा ओम असाच आहे ग. स्वीटूला समजून घेतो आणि स्वीटू पण त्याला समजून घेते. त्यांना समजून घेऊन काय होणार आहे? अग मी आहे ना. मी काय सासुरवास करणार आहे का स्वीटूला? शकू मला माहिती आहे ना की तुझं किती प्रेम आहे स्वीटूवर. मग पण प्रश्न तो नाहीच आहे. तू स्वतःच्याच घरात सुखी नाहीये, माझ्या स्वीटूला तिथे कसं सुखी ठेवणार आहेस? शकू एवढं मोठ्या घरात तुला कधी कधी नको नकोस होत. त्या घरात मी माझ्या मुलीला पाठवू? मी नाही तिला अशा अवस्थेत पाहू शकत. त्यामुळे शकू तुला जे हवंय ते मी नाही देऊ शकणार. आणि तसंही स्वीटूने मला वचन दिलं की ती कोणाच्याही प्रेमात पडणार. काय प्रेम असं ठरवून होतं का नलू? गरीब श्रीमंत, काळ गोर, उच्च नीच हे सगळं प्रेमात नसतं ग. मनाला जात नसते, भावनेला स्टेटस नसतं, प्रेमाला बंधनाची जाणीव पण नसते. पण प्रेम आंध्र असतं शकत. स्वीटूची आई म्हणून मी स्वतःच्या डोळ्यात पट्टी नाही बांधू शकत. आमचा निर्णय झालाय. अगं काय बोलतेस, निर्णय की तुझा हट्ट आहे हा? तू डोळ्यांना पट्टी बांधलेली नाही आहेस ना. मग मला जे दिसतंय ते तुला दिसत नाहीये. ओम आणि स्वीटू मध्ये जे काही आहे ते त्यांना एकमेकांबरोबर आनंदात राहण्यासाठी पुरेसं आहे. आयुष्यभर त्यांनी एकमेकांना निवडणं दोघांनाही सुखाचं ठरणार आहे आयुष्यभरासाठी. तू मला कळत नाहीये तुझा कुठला हट्ट आहे, पण या हट्टापायी तू या सगळ्याकडे दुर्लक्ष करतेस आणि तू स्वीटूचं नुकसान करतेस नलू. तुझी चूक तुझ्या जेव्हा लक्षात येईल ना तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. प्लीज असं होऊ देऊ नकोस नलू, प्लीज. माझं ठरलंय ओम आणि स्वीटूचं लग्न नाही होऊ शकत.